जगाच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर गुणवत्ता हाच एकमेव निकष आहे. इथून पुढच्या काळात गुणवत्तेच्या आधारेच विद्यापीठांना स्वायत्तता मिळेल असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. भारताला समृद्ध अशी शैक्षणिक परंपरा लाभली आहे. पूर्वी इथल्या नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठात जगभरातले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. याची आठवण आजच्या विद्यापीठांनी ठेवली पाहिजे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पूर्वी 48,000 कोटी रुपये असलेला हा निधी 25,00,000 कोटीपर्यंत वाढवला आहे. शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाज ऋण फेडण्यासाठी आणि राष्ट्राला उन्नत करण्यासाठी केला पाहिजे असं मत प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. 2014 एचआरडी का बजट 47,000 करोड़ था, 47,000 करोड़ रुपए. मुझे खुशी है 5 साल में अब ये बजट 1,25,000 करोड़ हो गया है, 2.5 गुना बढ़ा है, 250% इंक्रीज. बजट में 95,000 करोड़ है और 30,000 करोड़ बजट के बाहर से हायर एजुकेशन फाइनेंस एजेंसी के रूप में मिलेंगे. फ्रॉम 47,000 करोड़ इन 2014 टू 1,25,000, इट्स अ ह्यूज ह्यूज डिफरेंस वी आर मेकिंग टू हायर एजुकेशन सिनेरियो.